उद्या राजा चालले गावाला आणि मग वर्षभर चैन पडे ना आम्हाला. कसं असतं ना या उत्सवाची, ज्या सणाची 3 महिने आधीपासून तयारी सुरू होते. अहो रात्र ज्याच्यासाठी जीवाचं रान करून काम करतो, म्हणजे शारीरिक परिश्रम, मानसिक परिश्रम, सगळ्या पद्धतीचे परिश्रम घेतो. आणि तो राजा तयार होतो. त्या राजाच्या पायावर डोकं टेकवायला, त्या राजाच्या एका कृपादृष्टीसाठी लोक इतक्या लांबून लांबून येतात, करोडो भाविक इतक्या लांब लांबून येतात. राजाकडे मागणं मागतात काय, तो त्यांचा नवस पूर्ण करायला बसलेलाच आहे. तो का नाही पूर्ण करणार नवस, तो आशीर्वाद देत असतो फक्त त्यांना, हो या मी तुमच्यासाठी आहे. आणि मला सांग संतोष दादा, हे सगळं घडवणारा तू कलाकार, राजाला मूर्तिमंत स्वरूप देणारा तू कलाकार, राजा उद्या जाणार तुझ्या मनात काय भावना? म्हणजे मी खरं सांगायचं तर मला विचारही नाही करवत, म्हणजे मला घरच्या गणपतीचा सुद्धा विचार नाही करवत की त्याचं विसर्जन होणार, म्हणजे थेट पुढच्या वर्षी भेटणार तो आपल्याला. तुला काय वाटतं? 1.5 महिन्याचा अथक परिश्रम, म्हणजे जी माझी फॅमिली, मी स्वतः, माझे कुटुंब, कारागीर, सर्व जे कोणी आज राजाच्या सेवेत, म्हणजे मी 1.5 महिना अक्षरशः राजाच्या सेवेमध्ये गुंतलेलो असतो. आम्हाला ना खाणं पिणं सगळं बाजूला सोडून कधी एकदा मी राजाला नव्या रूपात आणतो, आणि म्हणजे आम्ही आणणारे कोणीच नाही, साक्षात तोच आम्हाला बुद्धी देतो. तर आता उद्या त्याचं विसर्जन आहे, ते म्हणजे माझ्याकडे त्या गोष्टी शब्द नाही आहेत. ह्याच समुद्रामध्ये आज बाप्पा आपलं विसर्जन होणार आहे उद्या, तर तेच एक वाईट वाटतं, म्हणजे आज परत जाणार आणि परत पुढचं वर्ष आमच्यासाठी कधी येणार ह्याचीच आम्ही वाट बघत असतो. मला तर फार भावूक व्हायला होतं, म्हणजे बघ ना, मला नाही वाटत कुठल्या गणपतीची मिरवणूक 24 तास चालत असेल. नक्कीच 24 तास राजाची मिरवणूक चाललेली. हो, आणि दुसरी गोष्ट असं आहे की त्या मिरवणुकीत सहभागी होणारे सगळ्या धर्मातले लोक आहेत, हे आमच्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे. राजाला नवस करणारी लोक बरेच आहेत, म्हणजे महाराष्ट्रीयन्स आहेत, मॉमेडियन्स आहेत, पारसी आहेत, वेगवेगळ्या ख्रिश्चन्स आहेत, सगळे त्या मिरवणुकीमध्ये सामील झालेले असतात. तुझ्या मनात अशी कधी भावना येते की मी घडवलेली ही कलाकृती विसर्जित होतीये, पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा पूर्ण नव्या जोमाने सगळ्या नव्या उत्साहासह राजाला आपण परत उभं करायचं, पण आज केलेली ही कलाकृती, ह्या वर्षी केलेली ही कलाकृती, म्हणजे एक कळस होता असं 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 वाटत नाहीये की खरोखर याचं विसर्जन असं कधी आलंय फिलिंग? असं कधी खरंच म्हणजे मनापासून वाटतं की विसर्जन होऊ नये त्या मूर्तीचं. असंख्य लोक सांगतात तुम्ही तिथे लालबागच्या राज जिथे आता आपण घडवतो, ज्या जागी बसतो बाप्पा, तिथे कायमस्वरूपी एक बाप्पाचं मंदिर करा, अशा बऱ्याच लोकांच्या मागण्या आहेत. जेणेकरून आम्हाला 10 दिवस नाही, पण जी लोक त्या 10 दिवसात पोहोचू शकत नाही, तर आम्ही 365 दिवस त्या बाप्पाचा आनंद घेऊ शकतो आणि आशीर्वाद घेऊ शकतो. पण ते काही गोष्टी असत्या टेक्निकली बघायला गेल्या की काही आहेत रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्यामुळे आम्ही तो एक ठराविक 11 दिवसाचा उत्सवच आपण मंडळाने कायमस्वरूपी साजरा करायला ठरवलेला आहे. ती जागा काही दिवस पुढे सुनी वाटत असेल. एक्झॅक्टली, म्हणजे जसा राजा गल्लींना बाहेर पडला, गणेशनगरमधून बाहेर पडला की ते मागे, म्हणजे आणि लालबाग एरिया जेव्हा सोडून संध्याकाळी तो इतर एरियामध्ये निघून जातो पुढे, तसं लालबागमध्ये पूर्ण शांतता निर्माण होते. म्हणजे ते आम्ही जे 10-11 दिवस किंवा गेले 15 दिवस जी काय वर्दळ चालू असते ती सडनली ब्लॅकआउट होऊन जातं तिथे, त्यामुळे ते बघण्याच्या पलीकडे असतं. आम्ही आमच्या गॅलरीत उभं राहू शकत नाही, खाली तो रोड बघू शकत नाही, एक पब्लिक नसतो, एक सिंगल माणूस नसतो, आदल्या दिवशी विसर्जनाच्या तिथे उभं राहायला जागा नसते ज्या रस्त्यावर, तो रस्ता पूर्ण ब्लँक, पूर्ण एक तुम्हाला व्यक्ती नाही का कुठला प्राणी दिसणार नाही. कधी अशी पोकळी जाणवली आहे की अरे बापरे वर्ष जाणार आहे अजून, एका वर्षानंतर किंवा 9 महिन्यानंतर आपण पुन्हा राजाचं काम करायला गेलो, असं कधी जाणवलं? एक्झॅक्टली, कारण मी जसं बोललो ना, आमची माझी पूर्ण फॅमिली गेले 84 वर्ष राजाच्या सेवेत आहे,
त्यामुळे आम्हाला जी ओढ आहे राजाबद्दल, म्हणजे बनवताना किंवा घडवताना जे काही आम्ही अनुभव घेतले आहे किंवा एक्सपिरियन्स करतो तेवढं आम्ही पाळतो. म्हणजे बाप्पा घडवताना ज्या काही गोष्टी पाळाव्या लागतात स्ट्रिक्टली, ते सगळं पाळणं सोवळं असतं. ह्या सगळ्या गोष्टींची मजा जी एक आहे ती खूप वेगळी आहे. लोकांचं नेहमी असतं की ज्या वेळेला विसर्जन होतं त्याच्यानंतर नेक्स्ट इयर जे फर्स्ट लुक असतो बाप्पाचा आपल्या राजाचा, त्या गोष्टीने सगळे तरसलेले असतात. म्हणजे यावर्षी काय आकर्षण असणार, काय नवीन आकर्षण असणार, म्हणजे बाप्पा तर आहेच, त्याबरोबर कुठल्या प्रकारचं सिंहासन केलं जाणार आहे ह्याची पण आता लोकांना खूप आतुरता लागली. आणखीन एक तुला सांगायचं झालं तर मला एक अजून सांगायला मजा वाटते की आता उद्या या समुद्रावर बाप्पाचं विसर्जन होणार आहे, पण विसर्जन होण्यापूर्वी समुद्रावर राजाची प्रभाव जी आहे ती पाठीमागे काढली जाते, वाळूमध्ये ठेवली जाते, कारण प्रभाव आम्ही समुद्रात नेत नाही. पण त्या प्रभावीलाच पाय पडायला एवढी गर्दी होते की तुला ती फक्त दिसू शकाल. हो, ते तू नक्कीच उद्या बघू शकतोस विसर्जनाच्या दिवशी. नारा भरलेला असतो हो बाप्पाच्या, त्या फक्त म्हणजे त्या जसं आता राजापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही, पण त्या प्रभावीला पाय पडायला तुटून पडतात नाही.